नमस्कार, मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी. वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या मनात कोण आपण हे जाणून घेतोय. विविध लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन त्या लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती काय आहे, तेथील नागरिकांच्या समस्या काय, तेथील आणि राजकीय पक्षाने जाहीर केलेले उमेदवार त्यांच्याबद्दल येथील नागरिकांची काय मतं आहेत, नक्की कोण निवडून येऊ शकतं या चर्चा करत आहोत. आणि आज आपण आहोत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधील पारनेर विधानसभेमध्ये आपण आहोत. पारनेर तालुक्यातील वडझिरे या गावामध्ये आहोत आणि येथील नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत. नक्की सरकारच्या योजनांवरती खुश आहेत का, सरकारची ध्येयधोरणे कशी आहेत आणि येणारी जी लोकसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीत ते कोणाला पसंती देणार आहेत, तर आज चला आपण जाणून घेऊया येथील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया. काय बरं, नुसतं आता वाईटच काय, सरकारने वाईट केली काय तेव्हा काय, कोणत्या कोणत्या योजना सरकारच्या तुम्हाला आवडल्या? आम्हाला सगळ्याच योजना भेटलेल्या आहे, आम्ही सगळ्याचे लाभार्थी. कोणत्या योजना? कांदा अनुदान असन, अवकाळी अनुदान असन, पीएम किसान असन, मुख्यमंत्री सहायता निधी असन, सर्व भेटलेले आहे आम्हाला. लोकसभेची निवडणूक लागली माहिती? हा माहिती. निलेश लंके विरुद्ध सोजेविके अशी लढत होणार. आता हे दोघांच्या कोणाची झाली, आम्ही मोदी प्रेमी भाजप प्रेमी, आम्हाला माणसाचं काही घेणं देणं नाही. भाजपवर का प्रेम आहे तुमच्या? असंच हिंदुत्व. हा जो परिसर आहे तो कोणाच्या सोबत जाईल एवढं नाही मी सांगू शकत. आता कसं एक समोर एक बोलणार, पाठीमागे करणार असं नाही. अजून काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. सरकारच्या धोरणानं खुश आहे का तुम्ही? आहे ना. कोणत्या योजना सरकारच्या आहेत तिच्या तुम्हाला आवडल्या? सगळ्या योजना चांगल्या आहेत. आता लोकसभा निवडणूक लागली, भाजपकडून सुजय विखे त्यांच्या विरोधात निलेश लंके अशी लढत होणार आहे, तर हा परिसर कोणा बरोबर जाईल? दोघांच्या बाजूने आपण जास्त कडून विखे पाटण्याचा. विखे पाटण्याचा का बरं? कामं चांगली भाजपी केंद्र. पण निलेश लंकेंचा हा विधानसभा मतदारसंघ आहे, तरी पण विखेंना का पसंती दिली जाते? केंद्रामध्ये शब्द भक्कम पाहिजे म्हणून शेतकरी नाराजी व्यक्त करतायत. थोडीफार नाराजी नाही, प्रत्येक सुखी राहणार नाही कोणी ना. सरकारच्या धोरणांवर खुश आहे का तुम्ही? सरकारवर खुश आहे का? काही शेतकरी म्हणतात शेतीमाला बाजार भाव नाही सरकारमुळे, कांद्याची निर्यात बंदी चालूच राहते. काय ते लोकसभेची निवडणूक आहे माहित आहे का तुम्हाला? सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत होणार आहे, कशी होईल लढत? काय आता नेमकं काय सांगावं बाबा, आता ते मोठे पोट पोटर आहे आपल्याला काय. पण तुम्ही तर मतदान करता ना, कशी लढत होईल? काय सुजय विखेचे होईल काय सांगताय? निलेश लंकेंचं काम कसं आहे? चांगले. निलेश लंकेचे चांगले आता चालते. लढत अशी टप होईल का, अशी काटेश चक्कर होईल का? काय माहिती बाबा, काय आता काय होते त्याचं लय सांगता नाही का आपल्याला. अजून काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. सरकारच्या कामांवर खुश आहे का तुम्ही? आम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिस होतो बीएसटी मध्ये, रिटायर होऊन इथे असं सिद्धी करतो. आता खुश आहे का, समाधानी आहेत का शेतीवर? हो, व्यवस्थित आहे एकदम. सरकारची धोरणं कशी आहेत? चांगली चांगली एकदम व्यवस्थित. आता लोकसभेची निवडणूक आहे, सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत होणार, कोणाला पसंती देते लोक? आता निलेश लंके चांगले, निलेश सगळे चांगले. आपण आता दोघांपैकी एक निवडायला लागेल ना, मग कोणाला पसंती देते? निलेश लंके. निलेश लंके का बरं? निलेश लंके ते चालू तालुक्याचे आहे ना, विखे पाटील कुडालचे आहेत, कोपरगाव नाही का? नाही कोण म्हणतोय विखे, कोण म्हणतोय लंके? हवा कोणाची? हवा लंकेची. लंकेची? हा, लंकेची हवा हे म्हणतात काही नागरिक. म्हटले की सुजय विखे हे जे नागरिक होते हे म्हटले की निलेश लंकेची हवा आहे. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. सरकारच्या धोरणानं खुश आहे? सरकारच्या धोरणाला, सरकारची जी धोरणं आहेत, सरकारचं काम आहे त्याच्यावर खुश आहे का? नाही. का बरं? शेतकऱ्यांचं नुकसान केली सगळी, काय अनुदान देतो देतो, अनुदान नाही, हे नाही, अनुदान भेटलं नाही का? काही काय ठिकाणी, काही ठिकाणी मला भेटते नाही भेटत ना. सोडते दुधाला काय बाजार आहे? काय सव्वीस काय. आणि शेतीमाल कोणत्या मालाला बाजार नाही? कांद्याला बाजारच नाही. आता सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे? बाजार कांद्याला हमी भाव दिले पाहिजे मला एक सर, कायमस्वरूपी एक लेवलला राहिलं पाहिजे. केंद्रातलं सरकार ठरवण्याची वेळ आलेली आहे, लोकसभेची निवडणूक आहे, सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत होणार आहे,
तर हा परिसर कोणाला साधले? हा परिसर जास्त करून निलेश लंकेला साधला. का बरं लंकेन? तो गोरगरिबांना सगळ्यांना जाणतो. छोट्या सुजय विखेंचं काम चांगलं आहे म्हटलं जात. सुजय विखे आता एवढं तिकडे नाहीच या परिसरात. या परिसरात आलेलं सर. आलेच काय सांगाल तुम्ही? सरकारवर खुश आहात का? सरकारवर खुश आहात का? केंद्र सरकार राज्य सरकार? नाही. का बरं? शेतकऱ्यांचं सरकार नाही. नाही कुणाचं सरकार आहे? नोकरीवाली हे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचेच प्रतिनिधी आहेत ना आमदार खासदार. असले तरी शेतकऱ्यांची काय दखलच घेत नाही ना. निवडणुकीत जेव्हा प्रचार करतात तेव्हा सांगतात आम्ही शेतकरी, मात्र निवडून गेल्यानंतर शेतकऱ्यांची बाजू घेत नाहीत का ते? नाही घेते. याच्या उपाय काय? निर्यात चालू करतात, एक दिवसात बंद करतात. याच्या उपाय काय? याच्यावर त्यांना काय पाडायचं, बाकी काय करायचं? पण आता पाडणार कोणाला नक्की? दोन्ही पार्ट्याचं असतात समोर नक्की कोणाला पाडणार? जो शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईन त्यांनाच निवडून देणार. आता सुजय विखे आणि निलेश लंके असे लढत होते, हा परिसर कोणाच्या बरोबर जाईल? काय आता शेतकरी शाने नाहीत, काही तिकडे जातात काही इकडे जातात, नेमकं काय आपल्याला? मोठ्या संख्येने कुठे जातात? निलेश लंके. निलेश लंकेकडे काय कारण असेल त्याच? शेतकऱ्यांच्या दृष्टीने थोडा विचार करणार, ते थोडस ऐकून घेणार. परंतु काही शेतकऱ्यांनी जरा सहभागी होत आहेत. परंतु काही शेतकऱ्यांनी सुजय विखेंना पसंती दिली त्याच? शेतकऱ्याचे मानवा शेतकरी थोडा शान आहेत, आवड एकजूट असते तर यांना हे खासदारही नसते ना आमदारही नसते. शेतकऱ्यांची एकजूटच नाही ना. शेतकऱ्यांची एकजूट नाही त्यामुळे अशी परिस्थिती. काय सांगाल तुम्ही? सरकार खुश आहे का? सरकार खुश आहे का? सरकार काय खंचं असलं तरी काय फरक पडतो? धंद्यावाल्या माणसाला धंदा करावाच लागत. काहीच फरक पडत नाही. काय सरकार काय फरक पडतो मला? भाव कोणतं सरकार पाहिजे तुम्हाला? हे आहे सरकार ठीक आहे का? सरकार बदलायला पाहिजे. काय खंचं आलं तरी सारखं जे. आता लोकसभेला निलेश लंके विरुद्ध सुजय विखे अशी लढत होणार आहे, कोणासोबत जाते? इकडले नाही सांगता. आम्ही तिकडे पुणे जिल्ह्यात. कोण आहे तुमचं उमेदवार? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे? अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव आहे ना? कोणाला पसंती असणार आहे? कोल्हे. का बरं कोल्हे? आहे ते असं लोक त्याला मानतात बाबा. हे आढळराव का नको? आढळराव बी चांगलाच म्हणा, तसं काही नाही. पण कोल्हे हवा कोणाची? आता अजून नाही सांगता यायचं. नाही अजून नाही, लगेच नाही सांगता यायचं. कोल्हेला का पसंती? कसं आहे आता गेले मागच्या खासदारी आहे पसंती. हे शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदार होते, ते म्हणतात कोल्हेंची हवा आहे, कोल्हेंना आम्ही पसंती देणार आहोत. आपण वडजिरेमध्ये आहोत आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतो, व्यापाऱ्यांशी संवाद साधतो. काय सरकार खुश आहे का? नाही सरकार खुशच नाही. का बरं? कारण मोदी आल्यापासून सगळ्याच पिकांचे वाटोळे झाले. काय झाले? बाजार भाव नाही, महागाई वाढली. कशाला महागाई वाढली? सगळ्यांनाच महागाई वाढली, खत औषध मजुरी. तुम्ही जाहिरात पाहता ना सरकारची? पाहतो. जाहिरात दाखवलं जातं शेतकऱ्यांसाठी बऱ्याच काहीच नाही, काहीच मिळालं नाही. मग आता सरकार ठरवायची परत वेळ आलेली. मग आम्ही आपलं चांगलं करेन त्यालाच मतदान करणार. कोण चांगलं करणार आहे? हा शरद पवारांशिवाय विलाजच नाही आता राहिला. शरद पवारांकडे जातील शेतकरी? हा शरद पवारांकडे जातील शेतकरी. शरद पवारांकडे जातील असं यांचं मत आहे. अजून काही नागरिकांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू. बाबा कुठले कुठले? इथले आहेत का? काय सरकार खुश आहे का? हा सरकारच्या योजनांवर खुश आहे का? काय तसं काय अजून खुश नाही सरकारच्या योजना. का बरं? काय आता कुठं काय भेटतच नाही आम्हाला. आता लोकसभेची निवडणूक आहे माहिती आहे का? सुजय विखे विरुद्ध निलेश लंके. मग हा परिसर कोणासोबत जाईल? हा परिसर दोन्ही पार्ट्यांकडून चालणार आहे. दोन्ही पार्ट्यांकडून चालणार 50-50. अजून काही नागरिकांशी बोलायचा प्रयत्न करू. कुठले तुम्ही? गांजीवर. सरकार खुश आहे का? का बरं? सरकार केंद्र सरकार राज्य सरकार आहे ना? काय वाटत तुम्हाला? काय कांद्याला बाजार देत नाही सरकार? तुम्ही लोकसभेची निवडणूक लागली माहिती आहे तुम्हाला? सुजय विखे विरुद्ध निलेश लंके. कुणा बरोबर जातील लोक? इखे का साठ पण गाव इखे पाटला माझं इखे बघ. का बरं विखेंकड जातील लोक? लंकेंचं काम पण चांगलंय म्हणतात. हा लंकेंचं पण काम चांगलंय आहे ना? मग पारनेर तालुका जो आहे तो लंकेंसोबत नाही जाणार का? लंकेसोबत जाईन. तुम्हाला काय वाटतं सरकारच्या ज्या योजना आहेत, सरकारची जी धोरणं आहेत, ती सर्वसामान्यांसाठी चांगली आहेत का?
नाही सांगली आपण म्हणजे सांगली तुम्हाला काय वाटतं? तर आम्ही शेतकरी माणूस आहेत, आम्हाला काय आता भाजी आम्ही घेतो 20 रुपयाला गड्डी, कांदे घेतो 10 रुपये किलो, दुधाची पाण्याची बाटली केवढ्या आहे 20 रुपयाला, आम्ही दूध काढतोय दूध विकतोय 25 रुपयाला, त्याचं तुम्ही कंप्लेंट करा तुम्ही आता, त्याला उपाय काय बाजार वाढण्यासाठी काय करायला पाहिजे? तर काय तुम्ही सरकारला सांगा ना, तुम्ही आता तुम्ही प्रतिनिधी आहात ना, तुम्ही सांगा ना सरकारला काय सांगायचं, काहीतरी करा म्हणा तुम्ही शेतकऱ्यांसाठी, काहीतरी करा तुम्ही आमचं धान्य घेताय फुकट वाढतंय लोकांना, हा समजा ते आहे साबण वगैरे ज्या कंपन्या आहेत ते वाटा ना फुकट तुम्ही, तुम्हाला काय म्हणायचंय आमचं धान्य आम्ही पिकवतो तुम्ही कोणाला वाटताय, आम्हाला वाटतं ना फुकट मध्ये, मग ज्या कंपन्यांनी साबण वगैरे हे कंपन्या जे बनवतात ते वाटाय फुकट सगळ्या शेतकऱ्यांना, काय बिघडून तुमचं म्हणा? लोकसभेची निवडणूक आहे, केंद्रातलं सरकार ठरवण्याची वेळ आलेली, तर मग आता लोकसभेला निलेश लंके आणि सुजय विखे असे लढत होणार आहे, तर शेतकरी कोणाला बसणार? तेव्हा ठरवू मतदान करता, आम्हाला आमच्या डोक्यात येईल ते आम्ही करू दे, तेव्हा झालं, परंतु जी शेतकरी वर्ग आहे तो सरकारवर नाराजी आहे, तर तुम्ही अभ्यास करा शेतकरी काय करतोय, उन्हा तणात कष्ट रात्री आपल्या पाणी भरतोय, सरकार शेतकरी सरकारच्या विरोधात जाईल का? नक्की जाणार, अहो तुम्ही सध्या अभ्यास करा काय चाललंय, शेतकरी काय करतोय आणि तुम्ही काय करताय, काम चांगलंय का? आता आपले काय सांगताय जी, काय बरं आता तुमचा संबंध येतोच ना सरकारचा संबंध येतो पण आपले सांगता यायचं नाही एवढं काही, काय बरं सरकारवर खुश आहे का? सरकारवर खुश आहे का? हा चांगले काय कसं चांगलं काम आहे? सगळं चांगलं काय? सगळं काय चांगलंय? सगळं आहे ते सगळं चांगलं हा ना, निवडणूक लागली माहिती आहे तुम्हाला, निलेश लंके विरुद्ध सुजय विखे अशी लढत होणार आहे, कोणाच्या पाठीमागे लोक जातील? आता काय सांगावं त्यांचं, कोणच्या मागे जातील काय तसं काय सांगताय? तुमच्या परिसरातले लोक कोणच्या बरोबर जातील काय सांगता येते? काय सांगता येत नाही अजून काही नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न, काय सांगाल तुम्ही? सरकार खुश आहे का? सरकार खुश आहे? मी कोणत्याच खुश नाही. काय बरं? हा का काय आंध्र देत कुत्रे पीठ खाते, काय काय खुश राहायचे त्यांच्यावर? म्हणजे कोणताच राजकीय पक्ष फायद्याचा नाही? पक्ष नाही, कोणताच नाही. त्याच्या उपाय काय? काय उपाय करणार त्यांच्यावर? सगळी सत्ता त्यांच्या हातात, काय उपाय? मतदान करायचं की नाही? मग करणारच नाही मतदान मी. काय बरं एवढी नाराजी? नाही नाराजी आहे मी, कधी 2 रुपये 3 रुपये करून कांदा विकतो, नाराजी नाही करायचं, काय करायचं? खताची किंमत कुठे गेली, औषधाची किंमत कुठे गेली आहेत त्याच्याकडे लक्ष नाही. दुधाचे बाजार 5 रुपयांनी खाली केले, भुशाचे बाजार 100 रुपयांनी वाढवले. पण आता शेतकऱ्यांची बाजू मांडणार खासदार निवडून द्यायला पाहिजे ना? नाही नाही कोणीच नाही, कोणीच येत नाही. आता निलेश लंके आणि सुजय विखे अशी लढत होणार आहे, होते ना ते सगळेच ते आता दाखवतात, हो एकमेकाला आम्ही विरोधात म्हणून, नंतर ते सगळे एकत्र येऊन खात्यात. ते सुजय विखे सरकारच्या बाजूने आहेत, निलेश लंके या विरोधी पक्षाकडून आहेत, शरद पवारांकडून. शरद पवार कोण असो कोणा कोण असो काही मतदानच करायचं नाही, मतदानच नाही करायचं. पण निलेश लंके यांना संधी द्यायला पाहिजे का खासदार म्हणून? खासदार म्हणून एकदा संधी द्यायला पाहिजे का? जेव्हा गहू तेव्हा पोळ्या, त्या टायमाला बघू काय करायचं. आता आलीच ना निवडणूक, येऊ ते ना, ते रात्री सरकार बदली करतात, मग आम्ही एवढ्या लवकर त्याला विचार करू. असं रात्री सरकार बदललं जातं तर आम्ही एवढ्या लवकर मत का देऊ, जेव्हा निवडणूक येईल तेव्हा आम्ही ठरवू, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण. सरकारच्या धोरणावर खुश आहे का तुम्ही? केंद्र सरकारच्या का राज्य दोन्ही पण? नाही अजिबात खुश नाही. का बरं? काही शेतकऱ्यांच्या विरोधातली सगळी धोरणं आहेत आणि बेबनावे. कोणती धोरणं शेतकऱ्यांच्या विरोधी वाटतात तुम्हाला? आता कांद्याचं आमचं निर्यात बंद केली त्यांनी आणि विद्युत पुरवठा वगैरे अजिबात चांगला नाही. पण मोदी सरकारची जाहिरात येते, शेतकरी सन्मान योजना त्यांनी राबवली, शेतकऱ्यांना 2000 रुपये दिले जातात, तर त्याबद्दल काय सांगाल? 2000 रुपये दिले जातात, परंतु ते जे 12000 रुपये दिले जातात त्यांनी एकूण मला वाटतंय ना, तर ते सगळे आमचेच आहेत ना. कांद्यात आमचे किती गेले? एक ट्रक कांदा पिकवायला 1 लाख रुपये लागतात, तिथंच आमचे पैसे गेले. मग हे 12000 काय फरक पडणार आहे? 12000 कुटुंब चालतं का? शेतकऱ्याला मुलं नाहीत का? त्यांनी शिक्षणाक हेच करायचं नाही का? शेतकऱ्याला उपाय काय? मग याचा उपाय सरकार बदलणं हेच उपाय. सरकार बदलणं शक्य आहे का? नक्कीच आहे ना, का नाही, का नाही शक्य? आता तुमची निवडणूक लागलेली, सुजय विखे सरकारच्या बाजूने, विरोधात निलेश लंके, तर ही लढत कशी होईल? लढत टप होईल आणि सत्ताधारी पडू शकतात, त्यात काय एवढं विशेष नाही. विखे पाटलांचं मोठं प्रस्ताव आहे,
त्याला निलेश लंके कशी टप देतील? प्रस्त म्हणजे काय, भीती घालता का आम्हाला? नाही, परंतु परंपरागत विखे परिवार जो आहे तो राजकारणात आहे, तिसरी पिढी असं असतं तर मग टाटा बिर्ला सगळे पंतप्रधान राष्ट्रपती झाले असते. प्रस्त वगैरे काही नाही, बाबासाहेबांचं संविधानानुसार देश चाललाय, चालेल. संविधानची कोणी मोडतोड करू शकणार नाही. हा परिसर जाईल का निलेश लंकेंसोबत? जाऊ शकतो ना, त्यात काय, काही होऊ शकत, काहीही होऊ शकत, काही होऊ शकत. हो हो, तसं काहीच नाही. किंवा प्रस्थापित वगैरे, भांडवलशाही, पैसा वगैरे, या सगळ्या गोष्टी फिजूल आहेत. कारण सर्व सामान्य जनतेला आता खूप चटके बसलेले आहेत परिस्थितीची. आणि तुम्ही लोक प्रस्थापित वगैरे का म्हणतो? देशाचा GDP बद्दल प्रश्न विचारा ना. देशाचा GDP किती कमी झालाय हा प्रश्न विचारा ना. सर्वसामान्य शेतकऱ्याला समजणार नाही ना तो? नाही नाही, सगळ्यांना समजते. शेतकरी काय असं लंगोटी लावून वगैरे नाहीये. भारतात सध्या हे द्राक्ष उत्पादक, साखर उत्पादक, तरकारी उत्पादक, दूध उत्पादन हे आशिया खंडात एक नंबरचं आहे. जगात आपले एक नंबरचे आहोत आपण. फक्त पत्रकार आणि BJP सरकार हेच फक्त महाग असलेले वाटतात मला या देशात. का बरं, एवढा का रोष पत्रकार आहे ना? मग आता तुम्ही विचारताय बघ, शेतकऱ्यांना कळतं का? शेतकऱ्यांना कळतं का? GDP जो आहे, GDP कळतो ना शेतकरी. आमच्या गावात आहे ना 10 CA आहेत. किती? 10 ग्रामीण भागात, कि जे तुमच्या शहरामध्ये नाही तितके CA. आमच्या इथं कलेक्टर झालेत पोरं, आमच्या इथं DSP झाले, DYSP झालेत. ग्रामीण भागाचं काय असतं? इथपासून तर मुंबईपर्यंत सगळे ग्रामीण भागातले लोक आहेत. सुजय विखेंच्या कामाबद्दल काय सांगाल? असेल काम त्यांचं, परंतु आम्ही काही इतकं डिटेल नाही. परंतु केंद्र सरकारची धोरण आहे, त्या धोरणानुसार त्यांचा बळी नाही गेला पाहिजे असं आम्हालाही वाटतं. निलेश लंकेंच्या काम, निलेश लंकेंच्या कामांबद्दल काय सांगा? नक्कीच चांगलं काम आहे त्या माणसाचं. काय काम आहे नक्की? आता रस्त्यांची वगैरे कामं केलेत आमच्या गावात, भरपूर निधी आलाय. बाकी काय, अजूनही काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. निलेश लंकेंचं काम चांगलं आहे, सुजय विखेंच्या कामाबद्दल त्यांनी बोलायचं टाळलेलं आहे. काय सांगाल तुम्ही? शासनाची जी धोरण आहे, सरकार आहे, सरकार जे त्याची कामं कशी आहेत? त्यांनी काय टाळलंय? नाही नाही नाही, सुजय विखेंचं काम कसं आहे हे सांगणं टाळलंय त्यांनी. तुम्हाला काय वाटतं खासदारांचं काम कसं आहे? कोणती कामं, कशाबद्दल कोणती कामं? जी विकास कामं करायची असतात लोकप्रतिनिधींनी ती कामं आहेत. केंद्रातली कामं कोणती? कोणती पण, केंद्रातली, राज्यातली. सरकार पूर्ण शेतकरी विरोधी. शेतकरी विरोधी? आता त्याच्यावर उपाय काय? काय उपाय त्याच्यातला? सत्ता बदलणे हाच उपाय. आता खासदार बदलावं लागणार आहे, बदलतील का नगर दक्षिणेश? सत्ता बदलव नगर कर बदल साहेब. माझं ऐका तुम्ही, कामगार धोरणं माहिती तुम्हाला त्यांची काय? कामगार धोरणं वाईट आहेत. बाहेर कांद्याची निर्यात थांबवलेली आहे, त्याच्यामुळे कांद्याचे भाव पडलेत. दुधाचे भाव मागच्या वर्षी काय होते, 8 तारखेला दुधाचे भाव पडलेत. 21 आणि 22 रुपयावर दूध आले. खताचे आणि खाद्याचे भाव कुठे कमी झाले? वाढलेले झालेत का? त्यानंतर तुम्हाला सांगतो, इथेनॉलवर बंदी आणली. इथेनॉल म्हणजे 30% रस ऊसाचा इथेनॉल जात होतं, त्याच्यामुळे 30% साखर वाढली. पर्यायाने साखरेचे भाव पडले. आज 33 आणि 34 रुपये साखर आहे. साखरेचे भाव पडले, पर्यायाने ऊसाला भाव पडणार. शेतकऱ्याचे पूर्ण विरोधी सरकार आहे. सरकार शेतकरी विरोधी असं यांचं मत? खरं ते शेतकऱ्याच्या उत्पादनाला भाव नाही आहे. आणि भाव यायला लागला तर ताबडतोब निर्यात बंदी, ताबडतोब त्याचे शेतकऱ्याच्या विरोधात काही ना काही चालूच राहतं. शेतकरी, शेतकरी संघटित नाही त्याचा हा प्रॉब्लेम आहे. शेतकरी गरीब आहे, शेतकऱ्याकडे जर तो संघटित राहायचं, सरकारशी भाड्याचं बनलं तर लगेच एखादा गरीब असला तर त्याच्यावर पाठवा ED लावली जाते ताबडतोब. आता लोकसभेची निवडणूक आहे, सुजय विखे विरुद्ध निलेश लंके, कशी होईल लढत? काहीच बोलणार नाही. एक शब्द ऐकून घ्या, राजकारणाचं असं आहे की हे त्यांना काय इकडे नाही मिळाला काय, 40 पलटे खाऊ दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या नाही मिळाला तिसऱ्या ठिकाणी, असे बघ असे किती होतात. आज संजय निरुपमची गोष्ट आजचीच घ्या, अमरावतीचे खासदार त्याची घ्या, अशोक चव्हाण घ्या. का ED च्या याला घाबरूनच घे का नाही? मग सर्वसामान्य मतदारांनी काय केलं पाहिजे? मतदाराला जर EVM मशीन असल्या तरी मतदार काय करू शकतो? EVM मशीनवरती एवढे लोक बोलतात, काय घेतलंय का गव्हर्नमेंटने त्याचा डिसिजन या इलेक्शन कमिशनने? म्हणजे EVM मशीन जे आहे त्याच्यावर मतदान नाही पाहिजे? नाही पाहिजे. बॅलेट पेपर, बॅलेट पेपर येवर तुम्हाला सांगतो, आज निवडणूक आयुक्त सेशन होऊन गेला तसं कोणीच नाही.
आपण पारनेर विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी चर्चा करत होतो. नगर दक्षिणची निवडणूक जी आहे ती रंगतदार होणार आहे. खासदार सुजय विखे विरुद्ध निलेश लंके यांच्यामध्ये ही होणारी लढत रंगतदार होणार हे येथील नागरिकांशी बोलल्यानंतर लक्षात येते. सरकारच्या धोरणांवर शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत, तर काही लोक सरकारच्या बाजूने आपलं मत देत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल आपल्याला पाहावा लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट फिरोज चौगुले सह संदीप खळे, वडजिरे, पारनेर. करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. असतं उमदार.